नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, तुमच्या मागणीनुसार आजचा व्हिडिओ मी बनवत आहे। तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला कमेंट केल्या, कोणी फोन केलेत की आली लागवड करून एवढे दिवस झाले, तेवढे दिवस झाले, तर त्यानंतर खताचा कोणता डोस आता द्यावा भर घालते वेळेस। तर भर घालत असताना जवळपास आले पूर्णपणे उगवलं आहे याची खात्री करणं गरजेचं आहे। कमीत कमी 90% उगवण झालेली आहे। अशांनी भर जरी घातली तर भर घालण्या अगोदर आपल्याला वरतून खत द्यायचं असतं, दाणेदार किंवा अजून काही खतं वरतून द्यायची असतात। तर ते कोणत्या पद्धतीने द्यायची व त्यात कोणती कोणती खतं वापरायची याबद्दलची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांना विनंती आहे की ज्यांचं आलं पूर्णपणे उगवलं आहे त्यांनीच भर घालावी, जेणेकरून भर घालते वेळेस हे जे कोंब असतात तर ते काही कोंब दबण्याची शक्यता असते, त्यामुळे भर पूर्ण उगवल्यानंतरच घालावी। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर आता जवळपास कोणाचं महिन्याचं झालं आहे, कोणाचं 1.5 महिन्याचं झालेलं आहे, कोणाचं 2 महिन्याचं झालेलं आहे, परंतु सर्वच जणांनी बेसल डोस दिलेला आहे असं ग्राह्य धरून आपण या डोसची नियोजन करणार आहोत। तर हा डोस जो आहे तो बेसल डोसमध्ये ज्यांनी DAP म्हणजे बेसल डोसमध्ये जे खत वापरलेलं आहे दाणेदारमध्ये, ते आता सध्या कंडिशनला आपल्याला ते वापरायचं नाही आहे। जर समजून घ्या तुम्ही DAP वापरला असेल तर आता तुम्ही 24-24 वापरायचं आहे। जर तुम्ही 24-24 अगोदर वापरला असेल तर आता DAP वापरायचं आहे। तसं फेरपालट खतांमध्ये सुद्धा आपल्याला, जसं पिकाचा फेरपालट करतो तसा खतांचासुद्धा फेरपालट करायचा असतो। तरी प्रत्येक खतामध्ये सल्फर हे आपल्याला निश्चित रूपाने घ्यायचं आहे, जेणेकरून पिकाची जी अन्न तयार करण्याची शक्ती आहे ती वाढेल व सल्फर जे आहे ते जमिनीमध्ये बुरशीनाशक म्हणूनसुद्धा काम करते व डायजेस्टिव्ह सिस्टम जी असते पिकाची तीसुद्धा चांगल्या प्रकारे चालवण्यास मदत करते। व असे काही बुरशीजन्य आजार असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये सल्फरमुळे कवर होतात। तर त्याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम पण घ्यायचं आहे, आणि जर मिळालं तुम्हाला तर 11 मिला हे जर मिळालं तर सल्फर पण घ्यायची गरज नाही आणि मॅग्नेशियम पण घ्यायची गरज नाही, त्याच्यात ऑलरेडी दोन्ही पण खतं आहेत। तर आपल्याला एकरी कोणत्याही दाणेदार खताचे DAP 10-26-26 किंवा 24-24-0 20-20-0-13 जरी दिलं चालेल, त्याच्यात पण सल्फर घ्यायची गरज नाही आहे, त्यात 13% सल्फर ऑलरेडी आहे। परंतु ज्यांना याच्यापैकी अजून काही व्यतिरिक्त घ्यायचं असेल तर त्यांनी सल्फर त्याच्यात निश्चित रूपाने घ्यायचं आहे। तर खत टाकत असताना कशा पद्धतीने टाकायचं व ते मिक्सरसुद्धा कशा पद्धतीने करायचं ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर यामध्ये मी वापरलं 11 मिला, त्याच्यानंतर सल्फर, म्हणजेच 11 मिलामध्ये सल्फर ऑलरेडी आहे, 11 मिलामध्ये अजून मॅग्नेशियम पण आहे, आणि याच्यात वापरले मी पूर्वी DAP टाकला होता, त्याच्यामुळे आता 24-24-0 एकरी 2 बॅग 24-24-0 25 किलोची बॅग आहे 11 मिलाची, आणि बोरोकॉल पण मी याच्यासोबत घेतलेला आहे 5 किलो बोरोकॉल। असं हे सर्व मिश्रण तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकरी 5 किलो फ्युरी हे सर्व मिश्रण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे, तुम्ही बघा। तर हे मिश्रण चांगलं एकजीव करायचं आहे, जेणेकरून 2-3 पलटे द्यायचे आहे त्याला, जेणेकरून काय आहे ते फ्युरी जे आपण बोरोकॉल वगैरे टाकतो आहे ते सर्व खतामध्ये व्यवस्थित मिक्स झालं याची खात्री झाल्यानंतरच आपल्याला ते काढायचं आहे। कारण डायरेक्ट आपण शेतामध्ये मिक्स करतो, शेतामध्ये मिक्स नाही करायचं, स्पॉटवर मिक्स करायचं खत, जेणेकरून आपण त्याला जास्त वेळ देऊ शकतो। शेतामध्ये कसे नेऊन टाकल्या बॅगी की गडबड असते थोडी, तर एवढं लक्ष माणूस त्यात देत नाही, तर त्यामुळे स्पॉटवरती खत मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने मिक्स होईल। हा झाला वरतील खताचा डोस, ते कशा पद्धतीने द्यायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दाखवणारच आहे। परंतु अजून काही प्रश्न आहे तर ते वॉटर सल्युबल संबंधित आहे। तर वॉटर सल्युबलचे अगोदरच मी व्हिडिओ बनवलेले, परंतु पुन्हा एक वेळेस उजाळा देऊन देतो तुमच्या आठवणीला। तर मित्रांनो, ज्यांची आले 1 महिना ते 2 महिने या कालावधीमध्ये आहे
त्यांनी 19-19 द्यायचं आहे, आता 1 एकरी 5 किलो. आपण पहिला डोस जो देत होतो तो 1 एकरी 3 किलो देत होतो तिसऱ्या दिवशी, परंतु ज्यांचे प्लॉट 1 महिन्याच्या वरती झालेले त्यांनी 1 एकरी 5 किलो द्यायचं आहे, ज्यांचे 1 महिन्याच्या खाली त्यांनी 1 एकरी 3 किलो द्यायचं आहे तिसऱ्या दिवशी, आणि त्याच्यात ग्रेड 2 मायक्रोन्यूटन. तर ग्रेड 2 मायक्रोन्यूटन जे आहे ते तिसऱ्या दिवशी 2 लिटरच जरी दिलं तरी चालेल, आणि ज्यांचं 1 महिन्याच्या खालचा प्लॉट आहे त्यांनी द्यायचं आहे 1 लिटर, आणि ज्यांचं 1 महिन्याच्या वरचं आहे त्यांनी 2 लिटर द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते स्टेबल ठेवता येईल. आणि ज्यांचा 2 महिन्याच्या पुढे आज आता सध्या कंडिशनला प्लॉट गेलेला आहे त्यांनी 12:61 सुरू करायचं आहे, आणि त्याच्यासोबत एक वेळेस पुन्हा ॲक्वाकॉल घ्यायचं आहे, जेणेकरून आपली स्टंट जे आहे जे फुटव्यांची संख्या आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला मेंटेन करता येईल, आणि त्यात वाढ करणं आत्ताच कंडिशनला खूप गरजेचं असते, कारण नंतर जे फुटवे येतात तर ते फुटवे येतात त्या संख्येला, आणि त्या नंतर येणाऱ्या फुटव्यांचं काय असतं की ते त्याला जे आद्रक असते खांड ते खूप लहान राहून जातो किंवा त्याची पाहिजे त्या पद्धतीने वाढ होत नाही. त्यामुळे आता सध्या कंडिशनला आपल्याला जेवढी जास्त फुटवे काढता येईल या 2 महिन्यामध्ये, म्हणजे आद्रक लागवडीनंतर 2 महिन्यानंतर 2 ते 4 महिन्यापर्यंत लागवडीनंतर 4 महिन्यापर्यंत जेवढी फुटवे काढता येईल हा खूप महत्त्वाचा काळ असतो फुटवे काढण्यासाठी. तर 4 महिने फुटवे खूप महत्त्वाचे असतात, त्याच्याच खांडाची साईज नंतर वाढते, आणि 4 महिन्यानंतर जे फुटवे येतात ते चांगल्या पद्धतीने त्याची काही वाढ होत नाही, आणि झाली जरी परंतु त्याला वजनसुद्धा मिळत नाही. तर ह्याच कंडिशनमध्ये आपल्याला फुटव्यासाठी 12:61 वापर करायचा आहे. त्याच्याबरोबर तुम्ही वापरलंच अजून जास्त चांगला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही 1448 वापरू शकता, जे कॅम्पोचं प्रोडक्ट आहे तो 1448 जवळपास 1000 रुपयाला 2.5 किलो मिळतं ते, तर तेसुद्धा वापरू शकता. तर ते आलटून पालटून वापरायचं आहे आपल्याला. जर कॅम्पो तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला 1 किलो जरी दिलं तिसऱ्याचा 5व्या दिवशी द्यायचं, 5व्या दिवशी 12:61 द्यायचं आहे 4 किलो, आणि त्याच्यानंतर 1 किलो कॅम्पोचं दे 1448 द्यायचं आहे, आणि त्याच्यासोबत अधूनमधून मायक्रोन्यूटन आणि प्रत्येक महिन्याला ह्युमिक ॲसिड हे निश्चित स्वरूपानं आपल्याला वापरायचं आहे. जेणेकरून ह्युमिक ॲसिड आपण अशासाठी वापरतो आहे की मुळं स्ट्रॉंग असली तर आपण जे टाकलेलं आहे त्याचा फायदा आपल्याला 100% निश्चितच चांगल्या प्रकारे मिळेल. व त्याच्यासोबत सल्फर प्रत्येक वेळेस वापरायचं आहे, जेणेकरून जे आपण पिकाला देतो आहे ते त्याला पचन करण्यास प्रोत्साहन त्याला मिळालं पाहिजे, तर ते पचन करण्यासाठी आपल्याला सल्फर प्रत्येक वेळेस वापरायचं आहे, जेणेकरून आपण टाकलेलं जे खतं किंवा औषधं आहे ते पूर्णपणे आपल्या पिकाला मिळतील याची आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची आहे. तर जाता जाता तुम्हाला खत कशा पद्धतीने टाकायचं आहे, खत टाकताना खूप काळजी घ्यायची गरज असते, कारण हा काळ जो असतो एकदम फ्रेश पानांना आपण एका दिवसात करपं आणू शकतो. तर खत टाकताना कशा पद्धतीने टाकायचं आहे तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता. तर अशा पद्धतीने खत टाकायचं आहे जेणेकरून ह्या पानांवरती ते पडणार नाही, आणि पानावरती जर खत पडलं तर आपण कोणतंही जे खत घेतो 1846 20 0 13, तर या खतामध्ये नत्र आणि पोटॅश हा जो घटक आहे तो पानाला ताबडतोब करपा पडतो, आणि करपा जर पडला तर तुम्हाला म्हणजे टाकण्याला जास्त वेळ लागणार नाही, तुम्हाला त्याच्यामुळे 2 फवारण्या एक्स्ट्रा घ्याव्या लागतील करप्यासाठी, तो कवर होणार नाही आणि पैसे पण वेस्ट जातील फवारण्यांमध्ये, आणि तुमच्या आले पिकाची क्वालिटीसुद्धा ब्रेक होईल, आणि त्यानंतर तुमच्या औषधामध्ये सुद्धा पैसे जातील, वेळ पण वाया जाईल. त्यामुळे खत जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशाच पद्धतीने व्यवस्थित आणि शक्यतोवर लेबर टाळा, खत टाकण्यासाठी लेबर टाळा, जेणेकरून तुम्हाला स्वतः चांगल्या पद्धतीने खत देता येईल, आणि अशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच खत द्यायचं आहे. आणि खत देत असताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आहे याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून खत टाकल्यानंतर क्वालिटी जर जमीन असली खत टाकल्यानंतर जर जास्तीच पाऊस आला तर ते खत खालच्या नालीमध्ये येण्याची शक्यता असते, आणि नालीमध्ये आलेलं खत आपल्याला पाहिजे तेवढा म्हणजे त्याचा फायदाच होणार नाही. तर त्याच्यामुळे जमिनीमध्ये तुम्ही जर ओलावा असला अगोदरच, जर पाऊस नाही पडलेला आहे तर अगोदर पाणी सोडून घ्या 1-2 तास आणि त्याच्यानंतर खत टाका, जेणेकरून ते खत जे आहे ते जमिनीमध्ये काही प्रमाणात विरघळेल, आणि पाऊस जरी पडला तरी ते विरघळलेलं खत जागच्या जागी जिरेल आणि वाहून जाणार नाही, आणि कोरड्यामध्ये खत टाकलं तरी जास्त पाऊस पडल्यानंतर ते वाहून जातं ताबडतोब.
तर शक्यतो अशा सर्वच गोष्टींना टाळा जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, हा प्लॉट आहे आपला जवळपास 45 दिवस आज याला झालेले. तर कसा आहे हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि तुमचा कसा आहे ते पण कमेंटद्वारे नक्की